2017 तीसरा अंतर्राष्ट्रीय योग दिन, हा योग दिन पूर्ण जगभर आज साजरा करत आहे आणि त्याचा निमित्त साधून आम्ही आज आपल्या या लहानशा मुलांबरोबर आम्ही जी एस आमोणकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही योग जी थोडे आसन आहे ते आपल्यासमोर आम्ही आपल्याबरोबर करून घेणार आहोत. प्रेम कुटुंब खूप आनंद वाटतो, मला सांगावंसं वाटतं की आजचा हा कार्यक्रम काही गडबडीत म्हणजे दुपारी मी माझ्या मुलाला इकडे सोडण्यासाठी आलो होतो शाळेमध्ये, तेव्हा आपल्या शाळेचे प्रिन्सिपल कनाडे सर सहज बोलून गेले, कार्यक्रम तुम्ही असे योग सगळीकडे करत आहे आम्ही बघितलो आहे, तुम्ही पण आमच्या शाळेमध्ये लहानसा कार्यक्रम करू शकता करू शकता. मी सहज त्यांना आमचा बी योग असाच होता की मी आज आज आलो होतो त्यांना सांगण्यासाठी, पण योगायोग असा होता की घडून आलो होतं की आम्ही इकडे योग करण्याचा दिवस पण आज चांगला होता, पण मी सहज म्हटलं की आम्ही एक आजा तसा योग वर्ग इकडे करू का, त्याने कुठलाही हे न घेता अवश्य तुम्ही करू शकता आणि आजचा दिवस पण चांगला आहे, योग दिवस आहे. त्याबरोबर त्यांनी सर्व आम्हाला कुठलीच अरेंजमेंट न करता स्वतः त्यांच्यानी आम्हाला ही अरेंजमेंट करून दिली आहे, त्याबद्दल मी गणेशपुरी कोल्हे कानकर समाजाच्या वतीने जी एस आमोणकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि पालक शिक्षकांना प्रेमपूर्वक जय सच्चिदानंद. योग हा आपल्याला अत्यंत गरजेचा आहे, त्याचप्रमाणे आम्ही जी शाळेत भाषा शिकतो त्यामध्ये हिंदी मराठी इंग्लिश अशा वेगवेगळ्या भाषा शिकतो त्या, आणि आमची जी देवभाषा आहे ती म्हणजे संस्कृत, या भाषेवर आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि आपल्या लहान मुलांना या शाळेच्या मी शिक्षिकांना विनंती करते की त्यांच्या पालकांना सुद्धा त्यांनी सांगून या ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीच्या संस्कृत पाठशाळेमध्ये पाठवावं. संस्कृत ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्या भाषेमध्ये आपण आपल्या जे हिंदू धर्माचं जे शास्त्र आहे, जे ग्रंथ आहेत, जी स्तोत्र आहेत, ती आपण या संस्कृत भाषेतच आहे. 21 जून आपल्याला का प्रिय असायला पाहिजे, कारण आज आपण काय साजरा करत आहोत, हा फक्त योगा दिवस नाही तर पूर्ण जगभर, पूर्ण जगभर चायना जपान बाकी जे देश आहेत ना पूर्ण जगभर तिथे आपण आज योग दिवस मनवत आहोत. योग आपल्या पूर्ण विश्वाला कुणी दिला आहे तर आपल्या महान ऋषी मुनींनी दिलेली हे शास्त्र आहे, योगा शास्त्र. म्हणून छोट्या छोट्या मुलांना मी आज एवढंच सांगू इच्छिते की लक्षात ठेवायला पाहिजे की आपण एक महान देशाचे नागरिक आहोत. आपण कुठल्या देशाचे नागरिक आहोत, शाबास, आपण भारत देशाचे नागरिक आहोत आणि आपलं शास्त्र जे आहे योगाशास्त्र ते आपण जगभर दिलं आहे, म्हणून आज योग दिन पूर्ण जग साजरा करत आहे. तर आपण आज सर्वांनी योगशास्त्राचे काही आसनं, लुजनिंग आसनं आणि बसून आसनं, उभी राहून आसनं आपण लर्न करणार आहोत. हा क्लॉक पॉईंट द्यायचे आपल्याला, योगा करता वेळेस बोलायचं नसतं. ओके केलं, आता विरुद्ध दिशेने एकदा करा, विरुद्ध दिशेने एकदा करा. लुजनिंग एक्सरसाइजेस आपल्या झाल्या आहेत, आता आपण थोडी मजा करूया, आता आपण थोडं जॉग करूया. मोठी आवळून मागे, हा पहा सर्वांना मजा येत आहे जॉगिंग करण्याला. ओके थांबा, हळू हळू
व्हेरी गुड. झाडाची आपल्याला आपला पोज घ्यायचा आहे, झाडाचा ताडासनामध्ये, आपल्या वृक्षासनामध्ये एक पाय धरायचा आहे, हात वर घ्यायचे आहे आणि समोर बघायचं आहे आपल्याला, समोर बघायचं आहे. या समोर पहा, एक दोन तीन चार पाच, हळू पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या. आता दुसरा पाय घ्यायचा आहे, दुसरा पाय घ्यायचा आहे, एक दोन तीन चार पाच. Oh.
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य Thank you.